शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा आणि बळीराजाला वाचवावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली असून याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं आहे। कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून बळीराजाचं जीवन उद्ध्वस्त होईल असं मनोगत संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत आणि भाऊसाहेब रोडगे यांनी व्यक्त केलं। शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदा तातडीने रद्द करावा आणि न्याय द्यावा असंही ते म्हणाले। आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिल्लीत जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यव्यापी आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू आहे। त्या आंदोलनाच्या संदर्भात मी एवढाच केंद्र सरकारला इशारा देतो की संभाजी ब्रिगेडने यात उडी घेतली आहे, लवकरात लवकर ते कायदे रद्द कराव, नाहीतर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करते एवढी विनंती करू। संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिल्लीत चालू असलेल्या किसान मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आणि त्यानंतर मी पहिला केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो की त्याने शेतकऱ्यांवर ज्या 3 अटी लादल्या आहेत त्या लवकरात लवकर त्या अटी स्थगित कराव्या आणि शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढावे, नाहीतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही महाराष्ट्रात केंद्र शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करून त्या सरकारचा निषेध तर करणार आहोत। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना चेतन चौधरी, नितीन भोसले, कल्याण गव्हाणे, कृष्णात पवार, सुशील गवळी आदींची उपस्थिती होती।